या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकरता एकीकडे मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं ही मोदीजींनी दिली, ज्याचा उल्लेख खासदार लोखंडेजींनी केला, या ठिकाणी निळवंडेसारखं धरण, माझ्या जन्माच्या आधी सुरू झालेलं धरण, पण 2017 साली आम्ही ते काम हातामध्ये घेतलं आणि मोठ्या प्रमाणात त्याला मोदीजींच्या माध्यमातून निधी दिला. मला सांगताना आनंद वाटतोच नाही, आता मोदीजींनी या महाराष्ट्राला सिंचनाकरता आमच्या शेतकऱ्यांना 50,000 कोटी रुपये दिले, 50,000 कोटी. महाराष्ट्रातले सगळे बंद पडलेले जेवढे प्रकल्प होते ते सगळे प्रकल्प आम्ही वेगाने केले आणि आज 2023 साली त्या निळवंडेचं पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं. त्यावेळी आनंदाने नाचणारे शेतकरी पाहिल्यानंतर खरोखर कामाचं समाधान आम्हाला वाटलं. आणि काळजी करू नका, आपल्याही भागामध्ये ज्या चाऱ्या बाकी आहेत त्याचंही काम आपण पूर्ण करतोय. हे सगळं काम पूर्ण केल्याशिवाय आपलं महायुतीचं सरकार थांबणार नाही. मग अशी स्नेहातांनी सांगितलं खरंय, त्यांच्याही काळात खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण निधी दिला आणि आता काळेसाहेब आपल्याही काळामध्ये आपल्या सरकारने खूप मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी दिलाय, कारण आपलं सरकार महायुतीचं सरकार हे या ठिकाणी विकास करणारं सरकार आहे आणि या कोपरगावचा चेहरा आणि चित्र बदलण्याचं काम हे या ठिकाणी आपण करतो. एवढंच नाही बंधू भगिनींनो, एकीकडे सिंचनाची कामं आहेत आणि मगाशी खासदार म्हणाले ही गोष्ट देखील खरी आहे, आपल्याला कुठेतरी शाश्वत अशा प्रकारचं सिंचन उभं करायचं असेल तर काळेसाहेब तुम्ही देखील मगाशी म्हणालात आपल्याला जे वाहून जाणारं पाणी आहे पश्चिमी वाहिन्यांचं ते या ठिकाणी आणावं लागेल. ते पाणी जर आलं तर हा जो संघर्ष सुरू होतो तो संघर्ष संपेल. मला सांगताना आनंद वाटतो, मी मुख्यमंत्री असताना या संदर्भात आपण जल आयोगाची मान्यता घेतली, जल समितीमध्ये त्याला मान्यता दिली, जल आराखड्यात त्याचा समावेश केला आहे आणि आता त्याचा सगळा आराखडा MWRRAकडे आपण पाठवलेला आहे. लवकरच तो आराखडा आपण मंजूर करू आणि पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी त्याला 40-50 हजार कोटी रुपये लागतील, पण काळजीचं कारण नाही आहे. मोदी है तो मुमकिन है. मोदीजींच्या माध्यमातनं हा निधी देखील आपण आणू आणि हे वाहून जाणारं पाणी एकदा या भागामध्ये आलं की मराठवाड्याचा प्रश्न सुटेल, नाशिक आणि नगरचा प्रश्न सुटेल, संघर्ष देखील संपेल आणि सगळ्या दुष्काळी भागामध्ये सुजलाम सुफलाम अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळेल.